बदला घ्यायला आल्या. उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला. मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला, तो क्षण मी अनुभवला. आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं. काय बोलणार आहेत उद्धव साहेब? पहिल्यांदा विधानसभेत आले, पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले, काय बोलणार आहेत? आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं. आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाईसारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं. तेव्हाच आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात ह्या ठिकाणी दिलं आहे. अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले, त्यांनी विधानसभेच्या समोर, आमच्या सगळ्यांच्या समोर, पूर्ण विधानसभेच्या समोर, विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले, महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलो आहे. आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं, दिवस रात्र काम केलं आणि कोविडमधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच BJP ने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला. रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले. सगळं त्यांचं रात्रीतच होतं, तुम्हाला माहिती आहे. 50 खोके ती शपथविधी विसरू नका, ती शपथविधी विसरू नका. आणि म्हणून आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आदरणीय आडम मास्टरांचं कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी, गोर गरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी, दीन दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी. कारण का भारतीय जनता पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे, अदानी आणि अंबानी. तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली. पण सोलापूरकरांना काय दिलं? 15 लाखाचं ते अमिष. आज 10 वर्षानंतर आपल्याला कळलंय की ते एक खोटं होतं. खोटं खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे, वरपासून खालपर्यंत. आज सकाळी पण बोलले, खोटं बोलून गेले. 15 लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं. तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता, कोरी पाटी होती, काम पण नव्हतं, अनुभव नव्हता, तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलं 15 लाखाच्या त्या अमिषावर. 5 वर्ष झाले, 15 लाख काय मिळाले नाही. परत ज्यांना ओळखत नव्हता, ज्यांना अनुभव नव्हता, ज्यांनी काम नव्हतं केलं, परत तुम्ही त्यांना निवडून आणलं, किती मोठ्या मनाचे. पहिला गेला, दुसरा आला, दुसरा गेला, आता उपरा आला. किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत? किती खेळ खेळणार? किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा? आणि नुकसान आपला झाला, नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं, नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं झालं, नुकसान सोलापूरचं झालं, नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचं झालं. ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला, ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. दरवेळेस उमेदवार बदलावा लागला. वाईट वाटतं महास्वामींचं की त्यांचं तिकीट कट झालं. कामच नाही, त्यांचा पण दोष नाही. 10 वर्षात सोलापूर खूप मागे गेलं, वाईट वाटतं. एक विमान सेवा सुरू नाही करू शकले, एक विमान सेवा चिमणी पाडली. 10 महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत ह्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत आहे. मग का पाडली चिमणी?
का बोरामणी एअरपोर्ट जे शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाहीत, का थांबवलं? काम तर केलं नाही पण झालेली कामं पण बिघडवली. बोरामणी एअरपोर्ट थांबवलं, एन टी पी सी वरून दुहेरी पाईपलाईन होती येणार होती ती पण थांबवली. उद्धव साहेब, आज सोलापूर शहराला 8-8 दिवसाआड पाणी मिळतं. एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. आज 2 वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन्स घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही. आज 8-8 दिवसाआड पाणी येतं, त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्युमुखी पडत आहेत. कोणाचा पाप आहे हा? भारतीय जनता पक्षाचा. कालच औसे वस्तीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला त्या मोटरला शॉक लागून. रस्ते कुठे आहेत? स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं. स्मार्ट सिटी फक्त 3% भागात बनवली. का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे झोपडपट्ट आहे तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे माझे कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही? आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना, मग का सोलापूरला पाईपलाईन आणून 24 तास पाणी दिलं नाही? का तिकडे पैसे वाया घातले? कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे? एक दिवशी हे महाराष्ट्रच गुजरातला देतील चालवायला. रस्ते दिसत नाही आहेत. रस्ते आणले कुठे? अहो शहराशहरात रस्ते नाही आहेत, गावात रस्ते नाही आहेत, कुठे तुमचे 4000 कोटीचे? इतकं रेटून खोटं बोला. उद्योग आयटी पार्क कुठे? एक पण उद्योग आणला नाही आहे सोलापुरात एनटीपीसी नंतर. आणि ज्या थाटामाटात तुम्ही आलेले, जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू शकतो, ते केवढं काय करू शकतात? केवढं काय करू शकतात? काय केलं? फक्त तुमचा वापर, तुमची बीजेपी करत आहे. जीएसटीचा राक्षस, महागाई, दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आज माझ्या सोलापुरात. जेव्हा मुलगा 10वीला बसला असतो आणि 10वी नापास होतो तेव्हा घरामध्ये दुखावता असतो की बाप रे त्याचं 1 वर्ष वाया गेलं, तरी 10वीचा पेपर देऊ शकतो तो आणि पास होऊ शकतो. पण सोलापूरचं काय? 10 वर्ष मागे गेलं सोलापूर. कोण जबाबदार? आणि अजूनही येतात तुमच्या समोर आणि काय म्हणतात, उमेदवाराच्या चेहऱ्याकडेच बघू नका. किती फसवणार अजून, किती फसवणार? आणि म्हणून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची गरज आहे. कारण का ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन काहीही केलं नाही. त्यांनी खासदारकी वाया घालवली, लोकशाहीचा अपमान केला, तुमचा अपमान केला. केवढं काय करू शकले असते, केवढं काय बोलू शकले असते, पण नाही, त्यांनी वाया घालवली. आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे. त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना, हुकुमशाही आहे. लगेच बोलले तर ईडी बीडी लावतात त्यांच्या मागे. उद्धव साहेब सोलापुरात विचारू नका. मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतायत. ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचे. म्हणजे कसं? म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते, अहो महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत? आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार, हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत. धर्म जात पात ह्याच्या पुढे ह्यांना काही सुचत नाही. समाजामध्ये तेढ नावण्याचं पाप भाजप करते. एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय, दुसरीकडे माझी माय माऊली वण रेशन दुकानात फिरते, तिथे तिला धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलंय, पाणी मिळत नाहीये, आणि तुम्हाला हे सुचतंय? शी, लोकांमध्ये तेढ, महागाई 300 रुपयाचं 1200 रुपये कसं काय जगतोय माझा कामगार, आणि तुम्हाला हे सुचतं? आदम मास्टर साहेबांनी कष्ट करून घर आणलेली, त्याचं पण आयत्या वेळात नागोबा. आज दमदाटी, आज कोणकोणत्या तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी
आणि खरंच वाईट वाटतं, म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त 20,000 लोक, अहो आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू. खेद शेम. आणि हे मी नाही, मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला, हे मी नाही. त्यांच्यासारखं जाऊन करतात ना, हे बोला असं आपण करत नाही, दमदाटी देत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे. मी 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, 15 वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिलीत, 3 टर्म तुम्ही मला आमदार बनवले, ही सोपी गोष्ट नाही आहे ह्या शहर मध्यातून. कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला. आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे, एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे, एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे. आणि हे नातं हे तोडू शकत नाही, हिम्मत पण करू नका. या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या. युद्ध आहे, मतदारसंघ खूप मोठा आहे, 500 गावं भेट करून मी आली आहे, 7 दिवस राहिले आहेत, रात्र वैराची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कसे येतात, गाफील नका राहू. 7 मेला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या ह्या बहिणीला करा. मी 1 नंबरवर आपलं त्या ठिकाणी बटन आहे आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि अहो भाग्य मला द्या. 1 वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढा, पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे. या सोलापूरला, या सोलापूरच्या प्रतिज्ञा, प्रणितीच्या प्रतिज्ञा, पहिली प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच, दुसरी प्रतिज्ञा सोलापूर खड्डे मुक्त करणारच, तिसरी सोलापुरात दुष्काळ मुक्त म्हणजे पाणीच, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारच, आयटी पार्क आणणारच आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच. या 5-6 माझ्या प्रतिज्ञा आहेत आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर. सगळे दिग्गज आहेत, खरं तर हिम्मत नाही होत. परवा पवारसाहेबांच्या समोर बोलत होती, कधी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही. आज उद्धवजी आहेत, सगळे बलाढ्य नेते, सगळे अतिशय सुंदर बोलणारे, पण तुम्ही हिम्मत देता, तुम्ही मला हिम्मत देता लढण्याची. निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद.